मी बाळासाहेब मिसाळ पाटील आज आपल्या सोबत प्रसिद्ध विचारवंत इतिहासतज्ञ माननीय प्राध्यापक मामा देशमुख सर आपल्या सोबत आहेत। आज आपल्याला त्यांच्याकडून काही भूमिका समजून घ्यायची आहे। तर आज या मुलाखतीमध्ये मी सर आपलं स्वागत करतो। सर, कालच महाराष्ट्रामध्ये माननीय पी वी सावंत यांचं निधन झालं आणि तमाम महाराष्ट्रामध्ये जनतेने त्या निधनावर शोक व्यक्त केला, कारण त्यांची समाजाविषयी जी भूमिका होती, जी लोकोत्तर भूमिका होती, तर त्या अनुषंगाने सर मला आपल्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की सावंत सरांनी तुम्ही या वैचारिक चळवळीमध्ये जेव्हा काम करत होता त्या काळामध्ये आपल्या संदर्भामध्ये खटला चालू होता पुस्तकाच्या अनुषंगाने, तर त्या अनुषंगाने मी या महाराष्ट्रातील बहुजन समाजाला हे लक्षात आणून देऊ इच्छितो की सर यावर त्यावेळेस काय घडलं होतं, की कशामुळे आपला आणि सावंत सरांचा संबंध झाला। तर सप्टेंबर 1968 साली हा माझा मध्ययुगीन भारताचा इतिहास हा माझा दुसरा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि त्यावर महाराष्ट्रामध्ये मोठं वादळ निर्माण झालं। 27 जानेवारी 1969 रोजी माझ्याच कॉलेज समोरून माझी प्रीतयात्रा काढण्याचा प्रयत्न झाला आणि प्रीतयात्रेकरूंना पिटाळून लावून त्याच वेळी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी माझी प्रेमयात्रा काढली। तर त्यामध्ये जे विलास मुत्तमवार जे केंद्रीय मंत्री होते तिचे काढले, ते स्टुडंट होते त्यावेळी आणि ते त्यांची अरेस्ट सुद्धा झाली होती। तर अशा अवस्थेत माझ्या घरासमोर पोलिसांचा पहारा होता आणि एकदा सगळे मनुवधी ब्राह्मण उच्च पदस्थ वगैरे सगळे माझ्या विरुद्ध आग ओकत होते आणि आचार्य अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांनी अग्रलेख लिहिल्यामुळे ही चिथावणी त्यांच्या दैनिक मराठ्यात ती चिथावणी त्यामुळे ही झाली होती। सावरकरांचा पुतण्या सुद्धा त्याच्यात अग्रेसर होता। तर असं झाल्यानंतर सरकार अर्थात काँग्रेसचं होत पण त्यांचे उच्च पदस्थ मनोवद्यांशी जवळचे संबंध होते आणि आजही आहेत। तर त्यांनी वसंतराव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री जरी असले तरी बरस यशवंतराव चव्हाण यांच्या इशाऱ्यावर चालत होत आणि काही तर असं म्हणतात की बंजारा समाजातील वसंतराव नाईक 15 वर्षे जवळपास मुख्यमंत्री होते, कारण यशवंतरावांना दुसरा मराठा मुख्यमंत्री इथं नको होता, प्रतिस्पर्धी म्हणून आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी कायम ठेवण्यासाठी असाही त्या अशा अवस्थेमध्ये त्यावेळेस तशी चर्चा चालत चर्चा चालत अशा अवस्थेमध्ये माझं पुस्तक जप्त झालं आणि थोडक्यामध्ये सगळं सांगतो की जप्त झाल्यानंतर मी या गव्हर्नमेंटच्या जप्तीविरुद्ध कोर्टात जायचे ठरवून रद्द बघत होतो। तर मी मुंबईला गेलो, मुंबईला गेल्यानंतर तिथे मला कोल्हापूरचे दादासाहेब जगताप भेटले आणि त्यांचाही परिचय होत सावंत साहेबांशी, त्यांनी सावंत साहेबांकडे मी अधिकाऱ्यांकडेही गेलो होतो भेटी गाठी घेतल्या। सावंत साहेबांकडे गेल्यानंतर
सावंत साहेबांची पहिली भेट माझी सप्टेंबर 1969 मध्ये झाली. 1969 मध्ये मला सावंत साहेबांची पहिली भेट, तारीखच आहे माझ्याजवळ, एकोणीस ऑगस्ट 1969 ला आम्ही माहीम इथे त्यांच्याकडे, दादासाहेब जगताप माझ्यासोबत होते, ते बहुजन समाज साप्ताहिक कोल्हापूर निघत होते, त्याचे संपादक होते. तर सावंत साहेबांनी असं म्हटलं त्यांची भेट झाल्यानंतर की मी तुम्हाला अगोदरच पत्र पाठवलेलं आहे की तुम्ही कोर्टात जावं आणि त्यात एक पैसाही फी न घेता मी तुमची वकिली करायला तयार आहे. पण ते पत्र मला मिळालं नव्हतं, कारण मी पत्र नागपूरला आलं आणि मी मुंबई. हो हो हो. तर देवावर विश्वास ठेवणारे हा ईश्वरीय वयव मानू शकतात, पण मी तसं मानत नाही. आणि सावंत साहेबांनी केस लढवायचं ठरवलं. त्यावेळी त्यांचं वय जवळपास 39 वर्षाचं होत, माझ्यापेक्षा 6 वर्षांनी ज्येष्ठ होते. तर त्यानंतर आम्ही त्यांना, मी सावंत साहेबांची भेट झाल्यानंतर 21 ऑगस्ट 1969 रोजी त्यांना मी वकील पत्र दिलं. आणि वकील पत्र दिल्यानंतर त्यांनी 16 सप्टेंबर 1969 रोजी मुंबईच्या हायकोर्टामध्ये ग्रंथ बंदी विरुद्ध अर्ज दाखल केला. 20 दिवसामध्ये अर्ज दाखल केला आणि तो अर्ज 29 ऑक्टोबर 1969 रोजी स्वीकृत झाला. स्वीकृत झाला. वर्तमानपत्र सगळीकडे गाजत होते सगळे. तर अशा रीतीनं जवळपास आजपासून 50 वर्षाच्या वर सावंत साहेबांच्या संबंधात आलेला आहे. त्यानंतर आमचे घरगुती संबंध सगळे वाढले, तेही नागपूरला इथे ट्रान्सफर झाल्यावर घरी वगैरे येऊन गेले, मी त्यांच्याकडे जात असे. आणि अशा रीतीनं 6 जुलै 1970 पासून मुंबईच्या हायकोर्टात सुनावणी सुरू झाली. तर ती फुल बेंच होता. फुल बेंच म्हणजे 3 जजेसच बेंच होता, त्याला फुल बेंच म्हणतात. फुल बेंच. तर ते फुल बेंच होत आणि ती सगळ्या हायकोर्टात मुंबईच्या चर्चा होती त्याबद्दल, की कोण वकील आणणार, देशमुखांसाठी काय दिल्लीचे वकील येणार की काय वगैरे वगैरे सावंत साहेबांना विचारत होते. तर कोणी येणार नाही म्हणजे मीच वकील करणार सावंत साहेब. आणि सरकारी वकिलांची भेट झाली त्यावेळी. सरकारी वकिलांना सिनियर होते, जवळपास ते 14-15 वर्षांनी ज्येष्ठ होते, 10 वर्ष ब्राह्मण होते. आणि थोडी शाब्दिक चकमकही झाली. सावंत साहेब म्हणाले काही नाही, केसमध्ये सहज आम्ही वगैरे, तर ते सरकारी वगैरे कसे जिंकतात बघू म्हणे वगैरे वगैरे, अशी शाब्दिक अशी चकमकही झाली. आणि त्यानंतर जी सुनावणी सुरू झाली ती 6 जुलै 1970 रोजी, 6 जुलै 1970 रोजी सुनावणी सुरू झाली. तर सुनावणी सुरू झाल्यानंतर जे हायकोर्टामध्ये 11:15 11:15 ते 2 असं कारभार तर 11:15 ते 2 आणि 11:45 ते 11:55 असं कोर्ट आहे. 11:45 ते 11:55 म्हणजे जवळपास ते साधारणतः
चार तास पावणे पाच तास जवळपास सतत डिस्कशन होत असे. तर अशा रीतीनं ज्या सुनावण्या झाल्या त्या सतत सुनावणी चालू असे 7, 8, 9, 10 13, 14, 15, 16, 17, 27, 28, 29 जुलै महिन्यामध्ये हे सगळं कुलवीर समोर मॅटर चालू होत आणि असं एकूण 13 दिवस दररोज आणि त्यानंतर 9 सप्टेंबर 1970 1970 ची गोष्ट आणि 9 सप्टेंबर 1970 रोजी निकाल लागला आणि आम्ही जिंकलो पुस्तक मुक्त झालं. असं तर त्यात अनेक ठिकाणी कोल्हापूर वगैरे ठिकाणी पेढे वाटले, फटाके फोडले वगैरे हे सगळं पुस्तकात मी लिहिलेलं आहे. सर तुम्ही एकंदरीत सावंत सरांच्या त्यावेळेच्या प्लस तो जो एक त्या कालखंडामध्ये एकत्र आलेला जो कार्यकाल आहे तो आणि कोर्टामध्ये ज्या काही घटना घडल्या तेव्हा अगदी आमच्या डोळ्यापुढे ते चित्र उभा केलं सर आपण आणि एक लढाई त्या टायमाला तुम्ही आणि मला नाही वाटत त्या टायमाला तुमचं वय बी फार नव्हतं सगळ्यांचं म्हणजे सरांचं वय 40 वय म्हणजे फार मोठं दिव्यच होतं ते वय तरुण वयच म्हणायचं आणि 32 वय म्हणजे तुम्ही एक तरुण म्हणून त्या टायमाला एक एकाकी लढत देत होते त्यावेळेस. किंबहुना मी तर असं म्हणेल सर की जेधेंची बागलांची भाई माधवराव बागल असतील जे दे असतील त्याच्यानंतरची जी त्यांच्या गेल्यानंतरचे जर कोणी ते नेतृत्व सांभाळायचं ती पोकळी सांभाळायचं कदाचित आपण सांभाळत होतो असं मला ते दिसतंय त्या कालखंडाच्या अनुषंगाने. कारण जेधे आणि बागल यांचा 60 चा दशक आहे, तुम्ही 70 च्या दशकामध्ये ही लढाई लढत होता आणि 70 च्या दशकामध्ये मला लढाई लढणारे आपणच दिसत आहात हे माझं बरोबर आहे का? बरोबर. ही पोकळी मला वाटतं जी सत्यशोधकाची पोकळी आहे ती आपल्या निमित्ताने भरून निघली त्या कालखंडामध्ये सावंत सर असतील आपण असेल त्या माध्यमातून भरून निघत होतो. सर या अनुषंगाने मी आपल्याला यामध्ये माधवराव बागल हो कारण 14 जानेवारी पासून 1969 पासून आचार्य त्यांनी आपले दैनिक मराठात अग्रलेख चालू केले माझ्या विरुद्ध लिखाण चालू केले ते वाचून माधवराव बागलांचं मला पत्र आलं आणि पत्र आल्यावर त्यांनी सुरुवात अशी केली की पूज्य मामदेशमुख वय 32 होय 32 माझ्या त्यांचं वय माझ्या दुपटीहून जास्त तरी पूज्य मामदेशमुख. तर मी त्यांना विनंती केली पुस्तक पाठवलं आणि विनंती केली की मला पूज्य म्हणू नका. मग ते प्रिय बंधू म्हणायला लागले. तर अशा रीतीनं सगळीकडे हा संघर्ष गाजत होता. आता तुम्ही जे म्हटलं तर त्या काळात एक पोकळी निर्माण 70 च्या दशकामध्ये मला दिसते असं की ते तुम्ही सगळे महापुरुष आपले बाबासाहेबांसह सगळे महापुरुष काल बसलेले हो आणि अशा अवस्थेत ते सगळं होत आणि आज त्यावेळची जी काँग्रेस होती ते आजच्या भाजपपेक्षा वाईट होती. इतिहासाचे प्राध्यापक आहे आणि मी सत्य ताऊन सुलाखून पारखून बोलत असतो. तर ते याच कारण असं की ते नवीन पुस्तक जे मी लिहिणार आहे आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यात ते सगळं करणार आहे कारण तो खूप मोठा विषय आहे. मी पुस्तकांमध्ये माझ्या हे अधूनमधून लिहिलेलं आहे. तर पुढचा प्रश्न काय सर? निश्चित तुम्ही जो काँग्रेसचा संदर्भ दिला त्या कालखंडामध्ये की आजच्या भाजपपेक्षा ती आणि निश्चित आमच्यासारख्या नव्या जनरेशनला त्यावर प्रकाश यावा अशी आमची विनंती राहील. आपल्या त्या पुस्तकाचं या निमित्तानं स्वागतच होईल. आपण तो प्रकाश टाकावा अशी मला तर विनंती राहीलच. सर एक प्रश्न या निमित्तानं आला होता की जसं सावंत साहेब आणि आपलं भेट झाली आपण तरुण होतो त्यावेळेस मला नाही वाटत की पर्याप्त मराठा समाज तुमच्यासोबत म्हणजे त्या ताकदीचा मराठा समाज पर्याप्त असेल नसेल तो दिसत नाही पर्याप्त.
परंतु सर मला एक असं म्हणायचं की त्यामध्ये तुम्ही एकाकी झुंज लढलात किंवा सर तुम्ही लढला, सावंत सरांचं आता काल निधन झाल्यानंतर उभ्या महाराष्ट्राने त्यांच्या त्या निधनावर फार मोठा खेद शोक व्यक्त केलेला आहे. सर मी एक प्रश्न असा विचारतो की तुम्ही असं म्हणत होते की हा योगायोग वगैरे आपण बाब मानत नाही. सर सावंत सरांच्या निधनापूर्वी त्यांच्या फेसबुक वॉलवर त्यांनी असं म्हटलं होतं की मी देव या विषयावर लिहिले आणि त्यांनी नुकतंच देव या विषयावर संकल्पना सुरू केली आणि त्यांनी एक चार पाच भाग लिहिले होते, अगदी छोटे छोटे दोन दोन तीन तीन परिचिताचे चार पाच भाग लिहिले होते देव या विषयावर. आणि त्यांचं ते क्रमशः लेखन येत असतानाच्या कालखंडामध्ये अचानक त्यांचं निधन झालं आणि मी त्याचा स्वतः वाचक आहे, मी ते पाहिलं की त्यांनी प्रस्तावना सुद्धा केली होती देव या विषयावर, म्हणजे त्या विषयाची प्रस्तावना सुद्धा चालली होती माझ्या माहिती म्हणजे प्रारंभच होता म्हणजे असं त्या लेखाच्या वाचनातून दिसतं. तर आज सावंत सर आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु तुमचा आणि त्यांचा एकत्र काही कालखंड झाल्यानं आहे, सहवास असल्यामुळे कदाचित त्यांना आणि आपल्याला देव आणि या विषयावर किंवा धर्म या विषयावर किंवा आज एकूणच आज राजकीय आणि सामाजिक जीवनावर हिंदू धर्माचा देव या विषयाचा फार मोठा समाजकारणावर आणि राजकारणावर प्रभाव पडत आहे. अशा परिस्थितीमध्ये सावंत सरांचा किंवा आपला या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय? सावंत साहेब हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून उभे झाले, पण त्यांनी एकदा म्हटलं होतं की मी काही करीन पण वकील होणार नाही, कारण त्यांचा स्वभाव हा सरळ असा स्वभाव होता आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना अखेर वकील व्हावंच लागलं वगैरे वगैरे. ते सिद्धार्थ कॉलेजमधून मुंबईच्या आणि सिद्धार्थ कॉलेजची मलाही मदत खूप झाली केसमध्ये पुस्तकं वगैरे लिहिण्यामध्ये. तर त्या अवस्थेमध्ये सावंत साहेबांचं जे धडपड आहे ती धडपड, कारण सोशल वर्कला सुद्धा पैसा लागतो, तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटलेला पाहिजे. पोटापाण्याचाच प्रश्न सुटला नाही तर पुस्तक कुठलं घ्यायचं नाही. तर तशा अवस्थेत त्यांचं हे झालं, अत्यंत प्रतिकूल याच्यात झालं आणि त्याची जाणीव त्यांना होती. आणि वकिली व्यवसायात वकील हा नेहमी अभ्यास करीत असतो, पण तो कायद्याचा अभ्यास करतो, त्याला अवांतर विषय दिले तर त्याच्यात आर्ग्युमेंट कसं करावं हे त्यांना माहित असत, ते आर्ग्युमेंट बरोबर आहे की नाही. पण त्यांना पटलेलं लॉजिकली असं आर्ग्युमेंट ते करीत असत, कोणताही वकील असो, असं आर्ग्युमेंट कुठलाही विषय असो, प्रतिकूल असो अनुकूल असो, तो कायद्यात बसवून त्याची बाजू मांडणे, खऱ्याचं खोटं करून ज्याला म्हणतो आपण, खोट्याचं खरं करू वगैरे वगैरे, तर ह्या प्रवृत्ती ही कसब त्यांना असते. कोणत्याही विषयाचा किती अभ्यास नसला तरी तो बरोबर पद्धतशीर कायद्याचा चापुटीत बसवण्याचं कसब, हे कसब असते तर. आणि माझी ही समजूत होती की सावंत साहेब कायद्यांच्या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांचं क्षेत्र कायद्याचं आहे, सामाजिक क्षेत्र नाही. कायद्याचं क्षेत्र मला काही विशेष माझ त्याच्यामध्ये प्रगती नाही, पण इतिहासाच्या क्षेत्रामध्ये सावंत साहेब खूप प्रगत नसावेत त्यावेळेचा असा माझा समज होता, गैरसमज होता, गैरसमज होता. इथं जेव्हा ते आलेत बदलून तेव्हा त्यांचं भाषण ठरवलं, हायकोर्ट गेले होते, सुशिक्षितांची जबाबदारी त्याचं पुस्तिके काढली मी त्याची आहे ते पुढे मागे करणं. तर मी मला धाकधूक अशी होती की हायकोर्ट जज आहेत, चांगले बोलले पाहिजेत व्यवस्थित वगैरे वगैरे. तर त्या दृष्टीनं चर्चा, कारण पहिलंच भाषण त्यांना ऐकलंही नव्हतं मी, पण चर्चा करताना असं वाटत होतं की हे विशेष असं जे ऐकणारी ऑडियन्स आहे तो स्टँडर्ड ऑडियन्स आपण बोलावतो तर त्यांना व्यवस्थित वाटलं पाहिजे अशी माझी धाकधूक.
कारण मी आयोजक पहिलं अरेंज केलेलं भाषण गर्दी गंभीर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु वगैरे सगळे. तर अशा अवस्थेमध्ये त्यांचं भाषण जे झालं सुशीलचं त्यांची जबाबदारी ती अतिशय उत्कृष्ट झाली आणि मग मला वाटलं की हे विचारवंत सुद्धा आहे. हो, केवळ कायद्याचे वकील नाही म्हणजे हा कारण कायद्यात असेल तुम्ही पण तुमचा विचार किती परिपक्व आहे हे वेगळं आहे. तर तेव्हा मला लक्षात आलं की नाही सावंत साहेब हे बॅलन्स्ड असे आहेत आणि विचारवंतही आहेत. म्हणजे केस जिंकलेली होती त्यावेळी सगळं पुष्कळ दिवस झालेले होते पण त्यावेळी मला लक्षात आलं की अशा आहे. आणि जेव्हा केस सुरू झाली तर मी मुंबईला गेलो तर लॉजमध्ये राहत असो तिथं स्टेशन जवळ कुठे आणि त्यांच्याकडे मग संध्याकाळी रात्री केसचं डिस्कशन करायला जात असे. तर बरेचदा त्यांच्या बरोबरच जात असे, त्यांच्याचकडे जेवत असे आणि त्यांच्याचकडे डिस्कशन माहिमला त्यांच्याचकडे करत असे. तर अशा अवस्थेमध्ये हे सगळं आमचं चाललं होतं आणि ते केस चालू असताना सगळा मुंबईचा विद्वान ब्राह्मण वर्ग एकीकडे आणि आमचे सावंतसाहेब दुसरीकडे अशा तऱ्हेची परिस्थिती होती. तीन जजेसपैकी एक वैद्य नावाचे जज यांचा इतिहासाचा खूप अभ्यास होता आणि ते बहुजन समाजातील होते. दोन जे जजेस होते ते एक कानिया तर ज्युनियर होते यांच्या मनाने आणि पाळेकर साहेब ते दोन्ही मला वाटतं सरन्यायाधीश झालेले होते. तर पाळेकरांचा अभ्यास चालला आणि पाळेकर आणि कधी कधी तर पाळेकर आणि वैद्य यांची जुंपत असे. म्हणजे कोर्टामध्ये अशी समजूत होती की कारण बाकीच्यांच्या केसेस आटोपल्यावर सगळं हाल भरून जात असे वकिलांनी केस ऐकायला आर्ग्युमेंट ऐकायला. तर ह्या याच्यामध्ये मग वकिलांमध्ये अशी चर्चा असे की आपला वकील काय म्हणतो आणि सरकारी वकील काय म्हणतो. म्हणजे जज एक सरकारकडून बोलत असे वैद्य तर अशी जुगलबंदी सगळी चालत असे. आणि याच्यात तुम्हाला कीस कसा काढत असे तर एकच शब्द सांगतो की 153A हे कलम माझ्याविरुद्ध लागले ए की बी तर कलम आठवत नाही कारण एवढी कारवाई झाली माझ्यावर बीवरही झाली दुसरं तर म्हणून परभणीला माझ्यावर ती केस झाली होती बोलल्याबद्दल आणि बी 153B असेल. तर त्याच्यामध्ये काय होतं की प्रमोट एनमिटी बिटवीन टू कास्ट दोन जातीमध्ये वैमनस्य वाढवणे. तर याच्यात काही कठीण आहे का हे शब्द इंग्रजी नाही. प्रमोट शब्द चौथ्या वर्गाच्या मुलाला कळतो. हो हो हो. पण तो प्रमोट शब्द तीन जजेस आणि 5-6 वकील डिक्शनरी शोधत होते काय एवढी चर्चा जोरदार झाली. तर प्रमोट म्हणजे काय तर जेव्हा वैद्य म्हणाले की प्रमोट म्हणजे ऑलरेडी देअर जे आहे ते दाखवले. नाही प्रमोट म्हणजे ऑलरेडी देअर पण यांच्या पुस्तकामुळे ते वाढत का. म्हणजे ब्राह्मण आणि मराठी यांच्यामध्ये एनमिटी आहे पण या पुस्तकामुळे ती वाढते का. वाढत असेल तर ते खूप दोष आहे असं हा प्रमुखचा अर्थ त्यांनी आणि त्याच्यामध्ये मग आम्हाला सगळं लेखी हे अगोदरच आहे हे लेखी दाखवावं लागतं अगोदरच आहे आणि त्याही वर्तमानपत्री नाही तर बऱ्याचशा ब्राह्मणांच्याच दाखवाव्या लागतात. अरे वा. हा आणि ब्राह्मणच सरकारी वकील ब्राह्मणच होते. तर अशा अवस्थेमध्ये पण बॅलन्स सगळं
जजेस दोन्ही सारख्या ब्राह्मण जजेस असले तरी तेही बॅलन्स होतो, ते पाय करी बॅलन्स अगदी ते चिकित्सा जरूर करायचे परंतु बॅलन्स होते. तर अशा याच्या ही केस चालली आणि म्हणून सगळे कारण फुल बेंच फार 2-5-10 वर्षातून एखाद्या वेळी लागतात तर ते ऐकायला नामांकित सगळे वकील ऐकायला येत असत आणि सगळे असत. तर यामध्ये एकदा एक सगळं लिखित पाहिजे होत पण एक पॉइंट असा आला की आम्हाला लिखित उपलब्ध नव्हतं आणि ते लिखित ज्याच्यात होत ज्या पुस्तकात आहे ते पुस्तक जप्त होत देशाचे दुश्मन जवळकरांचं जप्त होत ते सादर करता येत नव्हतं आणि यांना तर लिखित पाहिजे होत. तर सगळीकडे हायकोर्टात चर्चा अशी की आता सापडले देशमुख सापडले देशमुख खर्चा सावंत साहेबांनी मग अगदी चिंतेत होते ते आणि मग देशमुखांनी कुठेतरी लिखित पुरावा होता म्हटलं लिखित पुरावा आहे साहेब पण तो मी या पुस्तकात माझ्या मांडलेलं आहे समजा लिखित पुरावा आहे पण ते पुस्तक जप्त आहे ते देत आहे आणि मग त्यांनी पॉईंट काढला आणि ते एकदम खुर्चीतून आमच्या त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा गेलो आम्ही ते एकदमच उभे झाले आनंदाने आणि आपण जिंकलो मी ते सगळं म्हणे आता पहा उद्या सगळ्यांची कशी गंमत करतो. बरं आणि मग मी दुसऱ्या दिवशी तर सगळे वकील मिळाला काय पुरावा मिळाला काय पुरावा सगळे म्हणजे आता मी यांना सांगतच नाही तिथं आणि जेव्हा सुरू झालं आणि सावंत साहेबांनी एक ऍफिडेव्हिट केला की पुरावा मिळाला साहेब पण हे पुस्तक जप्त आहे या पुस्तकात हे आहे हे आम्ही शक्तीवर सांगतो माझ्या नावाची ऍफिडेव्हिट आणि ते मान्य करावंच लागलं कारण आम्ही शक्तीवर सांगतो आमच्या वकील हे करा आणि सगळी एकदम सुन्न झाली आणि सावंत साहेब आनंदात होते आणि त्या ह्याच्या पण आम्ही टेन्शन मध्ये होतो बघा सावंत साहेब मी वगैरे सगळे आणि आम्हालाही सिद्धार्थ कॉलेजची पुस्तकांसाठी एक ग्रस्त असे होते मोठे सुपर क्लास वन ऑफिसर्स अभ्यासू लेखक मराठा पण त्यांनी मला बजावलं होतं देशमुख मला भटाळला म्हणतात तुम्ही माझं नाव कृतज्ञतेने सुद्धा सांगू नका तुम्हाला पाहिजे ती मदत घ्या पण कृतज्ञतेने उपकार म्हणून सुद्धा सांगू नका आणि ते मान्य काही त्यांची खूप मदत झाली. तर असे भटाळलेले आपले काही असतात असे भटाळलेले पाहिजे हो जे आपल्याला मदत करतात एकूण चळवळीसाठी आतून शिरून हो निश्चित. तर हा एक अनुभव आला छान सर चांगला प्रकाश टाकला आणि पुस्तकांसाठी जेव्हा वर्गणी गोळा करायला गेलो म्हणजे काहींनी सांगितले की पावते छापा मी म्हटलं नाही माझ्या घराची माझी काही परिस्थिती मोठी नव्हती गोऱ्याची जोडी होती ती विकली वगैरे सावंत साहेबांनी पैसे घेतले नाही तरी खर्च येतोच ना बाकीचा. तर त्याच्यात पावत्या छापल्यावर जिल्हा परिषदच्या मेंबरांनी आमच्या जातीच्या 1-1 रुपया देऊन 31 रुपये दिले. बर 31 रुपये बर आणि एका गांजरे नावाच्या प्राध्यापकाने तुम्ही नाव ऐकलं असेल बाबासाहेबांची भाषणं त्यांनी त्या सर्वप्रथम अनुवादित केली होती गांजरे प्राध्यापक त्यांनी 100 रुपये आणून दिले एका बौद्ध प्राध्यापकांनी 100 रुपये आणून दिले आणि हे सगळे आमचे पाटील देशमुख मोठे मोठे सगळे जिल्हा त्या आजचे करोडपती होते
त्यांनी एक एक रुपया करून 31 रुपये आणले. म्हणजे त्याच ते मला समाधानकारक होतं की निदान यांनी विरोध केला नाही. हो निश्चित निश्चित, कारण माझ्या नातेवाईकांकडेही ते गेले होते की याला देशमुखांना काढा म्हणून नोकरी. हो हो, पण त्यावेळी असे नियम नव्हते, सहज काढता येत होते हे दिले की, तर एवढे संरक्षण नव्हते त्यावेळी, सहज काढता येत. तर अशी अवस्था होती त्यावेळी. आणि त्या केसमध्ये जेव्हा आम्ही जिंकलो तर मला सगळे वकील हायकोर्टातले ओळखत होते, कारण मला ते अगदी त्यांच्या साहेबांच्या जवळ, इतरांना अलाउड नव्हते करत पण मला सगळे त्यांच्या जवळ बसणं वगैरे. आणि मग विनोदाच्या हे चालायचे वकिला वकिलांमध्ये. आदिक साहेबही होते, आदिक साहेबही विचारत असत रामराव केसचा कसं काय. गोविंदरावादी रामरावादी हा गरिष्ठ रामरावादी. तर अनेकांना आणि अनेक वकील काही ब्राह्मण वकील मित्र चिटिंग करतात तुमचा बैल चालला म्हणजे रामरावादीला. ते रामरावादी पुरोगामी होते, रामरावादीला ते म्हणजे तुमचा बैल चालला म्हणजे वकील दोन शिंगावर गेलं म्हणजे. तर अशा तऱ्हेच सगळं होतं. आणि मी जेव्हा केस जिंकली आणि गेलो तर काही वकील कुत्सितपणे बसेल की देशमुख साहेब आता आणखी दुसरा पुस्तक लिहा, म्हणजे आपला पुन्हा दुसरा जन्म असे कुत्सितपणे असेल ते. परंतु त्या कारण फुल बेंच असं. आणि मग सावंत साहेब हायकोर्ट जज झाले. हायकोर्ट जज झाल्यावर ते सुप्रीम कोर्टातही त्यांची नियुक्ती झाली. आतून मी एक असं ऐकलंय की त्यांना आदल्या वर्षीच ऑर्डर आला होता सुप्रीम कोर्टाच्या, आणि त्यावेळी ते गेले असते तर ते सरन्यायाधीश झाले असते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले असते. जर ते एक वर्षाचा पिरियड त्यांना मिळाला आणि म्हणून तो एक वर्ष त्यांना थांबवलं असंही मला कळलं. होऊ शकतं तशा प्रकारचा प्रयोग होतो त्या ठिकाणी पाहिलेला आहे सध्या. तर अशा तऱ्हेच एक कारण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ज्याला म्हणतो हे फार मोठं एक शस्त्र त्यांच्या हातात आहे आणि त्याचा दुरुपयोगही होतो, निश्चित होतो केला जातो. कारण न्यायाधीशच अपमान करतात कंटेम्प्ट. नाही गोगोईनच म्हटलं ना की न्याय मिळत नाही वगैरे, पण हे सगळं जरी खरं असलं तरी अखेर हे इतके खटले पडून असणं म्हणजे न्यायच नसणं आहे. हो निश्चित, न्यायच नसणं असं आहे. आणि ते बहुजन समाजाच त्यामुळे वर्षानुवर्ष जेलमध्ये निरपराध लोक आपली हजारो लोक पिळवणूक होते, फार मोठी पिळवणूक, आर्थिक पिळवणूक. तर याविरुद्ध सावंत साहेब होते आणि ते बोलत असत. त्यांनी अगोदर अनेक पुस्तकच लिहिली, त्यात मी माझ्या पुस्तकात छापले ते सन्मार्ग वगैरे की बोर्ड बेंच बघून वकील कसे हजर होतात वगैरे वगैरे, आपल्या घरचा बेंच येईपर्यंत वगैरे वगैरे ते लिहिलं त्यांनी. तर आणि त्याच्यात बऱ्याचशा अशा गोष्टी लिहिल्या तर ती त्यांच्यापासून सुरुवात झाली. आणि 111 वर्ष म्हणजे मुंबईचे हायकोर्ट स्थापन झालं 1862 मध्ये मुंबईचं हायकोर्ट स्थापन झालं, पण 111 वर्ष मराठ्यांचा एकही न्यायाधीश होता सावंत साहेब. 111 वर्षानंतर पहिले तेही 90वे न्यायमूर्ती हायकोर्टाचे. 89 पर्यंत मराठा समाजाचं कुणीच 89 न्यायाधीश. त्याच्यात आकडे तुम्हाला आकडेवारी काढली तर फार भयानक आहे, फार भयानक आहे. म्हणजे एकाच कुटुंबाची सत्ता न्यायालयात वगैरे घराणेशाही त्याच्यावर आरोप झालेले आहेत वारंवार न्यायपालिकेवर, तशा प्रकारचे आरोप झालेले आहेत. आणि आजही सगळं दडपून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. म्हणजे जगातही आहे, हो हो जगात आहेत, आपल्या देशातच आहेत असं नाही, जगात आहे. जोपर्यंत सर्वसामान्य समाज जागृत होत नाही तोपर्यंत हे चालत आहे. आज आपला समाज आपल्याला कळलं नाही इतका जागृत झालेला आहे. आज प्रत्येक जातीत मराठा जात घेतली
मराठ्यात वकील, डॉक्टर, प्रोफेसर, इंजिनियर यांची संख्या एवढी आहे की ब्राह्मणांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. आहे निश्चित आहे संख्येपेक्षा. पर्सेंटेज कमी असेल कारण ब्राह्मणांचं पर्सेंटेज 60% आहे, मराठ्यांचं पर्सेंटेज 16% आहे किंवा 40%, 50% आहे. तर त्या संख्येनं कमी असेल त्यांच्यात, पण एकूण संख्या इंजिनियर, डॉक्टर्स, विचारवंत वगैरे आज जास्त आहे. आपल्याही लक्षात नाही, त्या जातीच्याही लक्षात नाही. आणि यामध्ये हे माळ्यात आहे, हे तेल्यात आहे, हे विणकरात आहे, हे मुसलमानात आहे, हे बौद्धात आहे, हे आदिवासीत आहे, हे प्रमाण आता वाढलेलं आहे, निश्चित वाढलेलं आहे. 25-40% जे आहे ते वाढलेले आहे, निश्चित वाढलेले. आणि विशेषतः प्रायमरी शिक्षक जो होता, हा प्रायमरी शिक्षक आज 3-4 लाख आहे महाराष्ट्रात. तर त्यामध्ये लेडीज ज्या बहुजनातल्या आहेत त्याचं प्रमाण कमी आहे, पण या प्रायमरी शिक्षकामध्ये अपवादानेच ब्राह्मण आहे. नाही तो पर्याप्त नाही आहे, नाही तर सगळा बहुजन समाज आहे. आणि हा क्षण आहे पाठीचा जागृतीचा, तो निश्चित तिथूनच खऱ्या अर्थाने हे होत आहे. त्याला समाजात मान आहे, आजही मान आहे काही असेल ते. आणि अशा रीतीनं तुम्हाला एक हे चित्र आज बदललेलं आहे, पण आमच्या काळी तसं नव्हतं तेवढं. तुम्ही एकाकी झुंज देत होता त्याकडे या काळी. आणि त्यावेळी अशा तऱ्हेचं ते लिहिलं आहे अनेकांनी की ही पोकळी निर्माण झालेली होती त्यात. तर त्याच्यात सावंत साहेबांचं हे योगदान आहे, कारण हे बोलतात पुष्कळ वकील. रामराव अधिकारीकडेही गेलो आम्ही आणि आमच्या एका मान्यवरांनी सांगितलं की त्यांच्याकडे जा, माझं नाव सांगा वगैरे. पण हो म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष मेहनत करणं वेगळं, कारण सतत 13-14-15 दिवस म्हणजे ह्या वर्षामध्ये सतत आपलं काम सोडून, वकिली सोडून पोटा भरायचा. तुकारामाचा खूनच 3-4 दिवस चालला. तर कारण सावंत साहेबांच्या तारखा मग घ्यायच्या, इतर ज्या तारखा होत्या त्या घ्याव्या लागत होत्या, तारखा द्याव्या लागत होत्या. कारण ही एक तर गुंतले होते देत होते, पण ते सगळंच काम त्यांचं पूर्ण डिव्होशन म्हणजे पैशात किंमत करताच येत नाही त्याची. निश्चित निश्चित नाही, अशा तऱ्हेच सावंत साहेबांनी फार मोठं काम केलं त्यावेळी. हा सर, मी या निमित्तानंच या विषयावर प्रकाश टाकण्याच्या अनुषंगाने आपल्याशी चर्चा करत आहे. या ठिकाणी तुम्ही एक उल्लेख केला रामराव अधिकांचा, वरिष्ठ रामराव अधिकांचा. सर, तेही त्या काळचे पुरोगामी विचाराचे होते, कारण मी एक संदर्भ देऊ इच्छितो की त्यांच्या घराण्यामध्ये आता गोविंदराव अधिकांचं ज्यावेळेस निधन झालं, तर त्यावेळेस त्यांनी दशक्रियाविधी वगैरे केला नाही, शोकसभा वगैरे केली. सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगाने होतं निश्चित, तर असा एक मराठा वर्ग समाज होता त्या काळी, परंतु तो पर्याप्त समर्थनात उतरला नाही, हे खंत त्या काळातली आपल्या बोलण्यातून नमूद होते की 31 रुपये एकीकडे दिले जातात आणि एकीकडे 100 रुपये मिळतात. तर पर्याप्त प्रमाणामध्ये या विचाराला समर्थन त्या काळात मिळत नव्हतं, हे आपल्या याच्यातून याच्यामध्ये. रामराव अली हे सत्यशोधक विचाराचेच होते. त्यांच्या मुलगी आमचे दामोदरराव धोटेंना दिली, त्यांच्याशी माझा परिचय होता. तर त्या माझंच नाही, पण आपल्या समाजातले किंवा कुठल्याही समाजातले हा जो प्रस्थापित वर्ग आहे, सगळ्या बहुजन समाजातल्या सगळ्या जातीतला प्रस्थापित वर्ग आहे, तो 2-3% आहे. प्रत्येक जातीत 2-3% आहे. गावाचा कारभार 2-3 माणसाच्या हातात असतो, तो अनेक पक्षात असतात 2-3 आणि ते पूर्ण समाज त्यांच्या ताब्यात असतो, बरोबर, पूर्ण गाव त्यांच्यात. तर प्रत्येक जातीत हा प्रस्थापित वर्ग झालेला आहे. आणि हा प्रस्थापित वर्ग आज याच्यावर पूर्ण कंट्रोल मनुवादी ब्राह्मणांचा आहे. सगळ्या पक्षातल्या सगळ्या जाती मनुवादी ब्राह्मणांचा आहे, कारण यांना ते काहीच कमी पडू देत नाही. काहीच मध्ये आलं सगळं, पोरीपासून पैशापर्यंत सगळं आणि पदापर्यंत.
हे त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट आहे, आपला वीक पॉइंट हे हा त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. अप्सरा तंत्र म्हणतो मी. हो हो, तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये ते नमूद केलं. हा हा, तर हा आणि यामध्ये प्रत्येक जातीत प्रत्येक जातीत हा बहुधन समाज, सावंत साहेब यांना बहुधन समाज म्हणत असत. बहुजन नाही, बहुधन. बहुधन हो हो, आणि बाकीचा बहुजन. बहुजन तो मराठ्यात आहे, तो ब्राह्मणातही आहे, तो दलितात आहे, सगळ्या जातीत आहे. आणि तो कंट्रोल करतो बहुधन समाज. हे सावंत साहेबांचं हो निश्चित चांगली व्याख्या त्यांनी मांडली. बहुधन समाज आणि बाकीचा बहुजन समाज, तर अशा तऱ्हेचं सावंत साहेबांनी एक विचार मांडलेला होता. आणि तो विचार पटला नाही तर मी त्यांच्या तोंडाला सांगतो, आर्ग्युमेंट हे करत असे. आणि ते आता आमचे भावासारखे संबंध होते, त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. तर अशा तऱ्हेचं आमचं होतं. आणि म्हणून त्या याच्यात थोडीशी गंमत जमतही होत असे, पॉईंटच्या याच्यामध्ये वगैरे वगैरे. तर जेव्हा, कारण ते कोकणातले, हो हो, मी कोकणस्थांच्या स्त्रिया असं म्हटलं, तर ते सगळ्या जातीचे आहेत, सगळ्याला आलं ते त्याचं बाहेर. तर म्हटलं ती नाही, आपण कोणाचं कोकणस्थ भटाचं, भटे आडनाव होतं पेशव्याचं, हो हो, तर त्याच्याबद्दल बोलतो म्हटलं. मग त्यांना म्हटलं तर असं रस्त्याने चालताना सुद्धा अशा आमचे डिस्कशन व्हायचे. हो हो, आणि अशा तऱ्हेने. आणि मग अगदी खेळमिळीच्या वातावरणात. आणि दुसरं असं की त्यांच्या अटर्नीनं मला सांगितलं होतं, त्यांच्या अटर्नीमध्ये देशमुख साहेबपणे साहेबांना रागच येत नाही, साहेबांना राग येत नाही. म्हटलं मी निर्दास होतो, किती त्रास दिला तरी राग येत होता. सहनशीलता चांगली. तर त्याचा अनुभव वेगळा ना अटर्नीचा. हो हो, तर असं होतं ते. आणि त्यात जेव्हा ते सुप्रीम कोर्टाचे जज झाले, तर असं ऐकलं होतं की कोणी ऑब्जेक्शन घेतलं की यांनी रिटर्न भरत नाही, हे रिटर्न भरत नाही. त्याच्यावरती तुम्ही उत्तर दिलं असं म्हणतात, ऐकलं मी की माझे क्लायंटच असे असतात की त्यांना मला पैसे द्यावे लागतात, त्याच्यात मी काय रिटर्न पैसे द्यावे. आणि मी तर जेवूच घालत होते मला ते. हो, हे तुमचा अनुभव आहे स्वतःचा त्याच्यामुळे. तर अशा तऱ्हेचं होतं त्यांचं. आणि त्याच्यात त्यांच्या मिसेसला जयश्री ताईंना यांना सुद्धा मोठ श्रेय आहे. शेवटी शेवटी ते म्हणत होते की मिसेस आहे तर मी सुखी आहे, सगळं अशा तिचं सगळं करते, त्यांना सगळं समजतं वगैरे. त्यांनी खूप काळजी घेतली त्यांची. हो निश्चित घेतलेली, आपण डोळ्यानं पाहिलेलं आहे, स्वतः भेटलेलं आहे त्यांना, पाहिलेलं आहे, त्या काळजी घेत होत्या निश्चित. तर त्याच घसरून पडल्या एकदा, तर फ्रॅक्चर झाला, तर मग हातात वॉकर झाला. हो हो, आणि मी विलास खरात आहेत त्यांच्याशी लास्ट बोलणं जे आहे ते 15 डिसेंबरला झालं, कालच्या 15 डिसेंबर फोनवर बोलणं झालं. फोन इथून त्यामुळे ते बोलले आणि मग बोला सर सर तर मी बोललो. आणि मग 20 तारखेला विश करायला गेलो एपीडीवर, तर ते झोप होते मॅडमशी बोललो. तर अशा सगळ्या सर, आपण सावंत साहेबांच्या त्या कालखंडामधले आपला एकूणच सगळा प्रवास उलगडा केलेला आहे. हे सगळं करत असताना सर एक महत्वाची वर्गवारी सावंत साहेबांनी केली होती, ती एक बहुधन आणि बहुजन समाज. तर सर मी आपल्याकडे या विषयावर येऊ इच्छितो की आपण ह्या सगळ्या कालखंडामध्ये, जसं त्या कालखंडामध्ये एक संघर्ष केला, एक मोठा संघर्ष केला, त्या संघर्षामध्ये सावंत साहेबांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारे साथ दिली. आणि आता सावंत साहेबांच्या जाण्यानं निश्चितच एक पोकळी निर्माण झालेली आहे. सर मी आपल्याला या निमित्ताने हे विचारू इच्छितो की नंतरच्या कालखंडामध्ये आपण मान्यवर कांशीरामजीची बहुजन विचारधारा होती आणि त्या बहुजन विचारधारेमध्ये आपण काम केलं आणि कांशीरामजी मान्यवर कांशीरामजी सोबत सोबत आपण काम केलं. तर एकूणच मान्यवर कांशीरामजीचा जो काम करण्याचा भूमिका होती किंवा जे त्यांचा बहुजन विचार होता,
तर त्या बहुजन विचाराच्या दृष्टिकोनातून काय आपल्याला कांशीरामजीची कोणता असा दृष्टिकोन असा किंवा त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना काय होती, त्यांचा दृष्टिकोन काय होता, आपल्याला कांशीराम मान्यवर कांशीरामजी कसे कोणते आपल्या आपण कोणत्या नजरेतून त्यांना पाहता? या देशामध्ये BSP चा पहिला अधिकृत उमेदवार हा सर मामा देशमुख आहे, आपला अभिनंदन सर, अधिकृत उमेदवार हा सर कांशीरामजी माझ्या प्रचाराला आले होते हा सर, आणि ते या मुख्यमंत्र्यांच्या बापाविरुद्ध बोलून गेले, मुख्यमंत्री फडणवीसाच्या आणि तो बाप त्यांचा तो गंगाधर, तो आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकलो आणि मी मेरिटचा विद्यार्थी होतो कॉलेजमध्ये, सगळं कॉलेज मला ओळखत होतं आणि हाही लिडरच होते ते, तर असे आमचे आणि याच एरियातून तो निवडून आला वगैरे ते सगळं, तर अशा याच्यामध्ये कांशीरामजी हे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे होते, ज्येष्ठ होते आणि त्यांची माझी पहिली भेट September 1989 मध्ये झाली, मायावती त्यावेळी यायच्या होत्या आणि त्यांनी मला पुण्याला भाषणाला बोलवलं होतं नेहरू वेगळे, कारण मी त्यावेळी कांशीरामजीपेक्षा जास्त प्रसिद्ध होतो महाराष्ट्रात एकूण या पुस्तकांमुळे, महाराष्ट्र पूर्ण देशातच इंग्लिश मध्ये वगैरे सगळं आलं होतं, तर ब्लीज म्हणून चालवत होतं करंजियाचं बुक बॉन रॉक रॉक नागपूर वगैरे अशा तऱ्हेच, तर तिथं माझी पहिली भेट कांशीरामजीची आणि तिथं जेव्हा त्यांचं संघटन मी पाहिलं आणि त्यानंतर मी कसा जुळलो ते माझ्या मनात कळलं त्यांचा त्याग वगैरे, आणि नंतर वामनराव मेश्राम जे आहेत हे तिथे कार्यकर्ते मोठे झपाटलेले कार्यकर्ते तीन कार्यकर्ते आणि अशा तऱ्हेचे झपाटलेले कार्यकर्ते त्या मग मला जसं तुमचं झालं की ही महारांचं संघटन आहे असं वाटू नये, हे दलितांचं संघटन आहे असं वाटू नये, यासाठी इतर जातीचे तर इतर जातीचं कोण मिळणार या विचारात मग ते माझ्याकडे बोलवायला इथं आले, म्हणजे बोलवायला पाठवत अस मला कुठल्याही मिरवणुकीत कांशीराम सोबत उभं करत असत जीपवर, एवढंच नव्हे तर कानपूर वगैरे ठिकाणी मला भाषणाला वगैरे, आणि इथे सुद्धा कांशीराम शेजारी माझी खुर्ची असते आणि आमचं एक खेळीमिळीचं वातावरण, अगदी खेळीमिळीच्या याच्यात आम्ही चर्चा करतो तो पटला नाही, आणि कांशीरामजीचा स्वभाव असा होता की त्यांना माहीत सगळं होतं पण माहीत नसल्यासारखं ते करत असत, किंवा एखाद्या भाषणाला गेलं तर देशमुख या ये भगवान बुद्ध के बारे में बोलणार क्या बोलणार, म्हणजे बसमध्ये गाडीमध्ये कारमध्ये आम्ही गेलो असंही सहज विचारत असत, आणि हेच नाही कांशीरामजीने सगळेच विचारतात आणि म्हणजे अशा तऱ्हेचं, तर त्यात कांशीराम या याच्यामध्ये मला दिल्लीला बोलावलं होतं, दिल्लीला माझा परिचय करून देताना कांशीराम काय सांगत असत, माझा परिचय करून देताना मेरे से अच्छे बोलते म्हणते, आता तर मेरे से अच्छे बोलणेवाला जो रहता है उनको तो हकाल देते पार्टी से लक्षात हो हो निश्चित निश्चित, तर हे कारण आपल्यापेक्षा चांगलं भाषण झालं का मग तू लिडर होतो हे तो सिरकुळ बैठे का इसको हकाल दे जे कशी असते ते, पण कांशीराममध्ये आम्ही आम्हाला दिल्लीला भाषणाला बोलावलं तर स्टेशनवर पोहोचवायला आले, हा मोठेपणा हा आमचा मोठेपणा नव्हे हा कांशीरामचा त्यांचा मोठेपणा आहे, कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना खूप जपत असत आणि काय असे पुष्कळ किस्से अनेकदा रात्रभर प्रवास त्यांच्यासोबत आम्ही केला, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात सर्वत्र प्रवास केला आणि अशा रीतीनं एक आणि शेवटी मात्र काय झालं की मग इथेही थोडीशी मतभेद निर्माण झाले महाराष्ट्रातल्या BSP मध्ये, तर आमच्यामध्ये नव्हतं काही पण आम्हाला कांशीराम विरुद्ध काही असलं
ते जरासं हे होत असे. मग मी थोडं स्वतःला मोकळ की मी इतरांकडे, कारण बीएसपीत आहे तर मग इतरांशी संबंध ठेवता येत नाही. मग मी कोणत्या स्टेजवर जाऊ, तर 1902 मध्ये मी त्यांना 2002 मध्ये मी त्यांची शेवटची भेट झाली आणि त्यांनी मुंबईला सांगितले की देशमुख अच्छा काम करायला मराठा सेवा संयोग आहे, त्यांना माहीत झालं होतं. तर त्या गरुड होते, त्या गरुड होते आणि सामान्य कार्यकर्ते होते आमचे, त्यावेळी चांगला कार्यकर्ता त्यावेळी. तर त्यांच्या समोरच सांगितलं होतं, माझा भाचा आहे तिथे काम करतो, तर की देशमुख साहेब की भांगी आहे बोले, तुम्ही बहुत अच्छा काम करे बोले, असं त्यांच्या समोर म्हटलं. मी पार्टी सोडल्यावर, काम सोडल्यावर, पण ह्याचं माझं भांडणं नाही झालं किंवा माझे हे अजूनही माझे चांगले संबंध कांजीरामजी नावान हे सगळं असलं तरी अशा तऱ्हेचं आहे. निश्चित त्यांनी जो बहुजन विचार स्वीकारला होता आणि नंतरच्या काळामध्ये आज बहुजन समाज पार्टीमध्ये तो जो विचार होता, तो जो दृष्टिकोन होता, आणि आता जो आरोप येतोय बहुजन समाज पार्टीवर, सर्वजण हिताय सर्वजण सुखाय, याकडे आपण कसं पाहतो? बाबासाहेबांनी चळवळ निर्माण केली, पण बाबासाहेब स्वतःलाही निवडून आणू शकत नव्हते, दुसऱ्यालाही निवडून आणू शकत, एकही उमेदवार निवडून आणला नाही त्यांनी. पण कांशीरामजींनी तर अनेक आमदार आणि खासदार निवडून, पण हे का निवडून आणले? बाबासाहेबांनी काम केलं म्हणून निवडून. बाबासाहेबांनी काम केलं नसतं, पाया घातला नसता, ते निवडून तयार झाले नसते. पुढे असं म्हणतील कांशीरामने तर काय 5-10 मेंबर निवडून आणले, आम्ही तर प्राईम मिनिस्टर झालो, ही अवस्था येणार आहे बहुजनांची, ही अवस्था येणार आहे. आज जे शेतकरी आंदोलन आहे हे शेतकरी आंदोलन वेगळं आहे. इतर आंदोलनामध्ये मर्यादित नाव घेत होते, इथं आरएसएसचं नाव प्रामुख्याने घेत आहे. आरएसएसला आता लक्षात आलंय लोकांच्या की केवळ मोदी नाही, मोदी हे बाहुली आहे. हो हो, मोदी मुखवटा मुखवटा शहा वगैरे हे बाहुले आहेत. असे बाहुले अनेक कुलगुरू बसवले आहेत, अनेक न्यायाधीश बसवले आहेत, अनेक जिल्हाधिकारी बसवले आहेत ठिकठिकाणी, हे सगळे आपल्याला माहित आहे. हे चालवतच हे अजून लक्षात आलेलं आहे लक्षात, परंतु विस्ताराने सर्वसामान्याचा याचा प्रचार व्हायचा आहे. आणि हा प्रचार आज झाल्यावर एकाच दिशेने जातो, फुलेशाह आंबेडकर. हो, हे आज तुम्ही आणि आम्ही भांडत होतो, अनेक संघटना एकाच जातीतल्या एकमेकांमध्ये हल्ले करत होते, पण आज ते बंद झालं. एकमेकांविरुद्ध बोलणेही बंद झालं. हे आता ही अवस्था आहे. ह्या अवस्थेच्या पुढे अवस्था येणार आहे आणि मग तुमचं नाव पुढची पिढी आज नाही घेणार, आशिवाय देते, पण 50-100 वर्षानं, कारण 100 वर्षानं महात्मा फुलेचा काळ. हो, निश्चित निश्चित. महात्मा फुलेच्या काळामध्ये श्रीमंत कोण होते आणि सरदार कोण होते, राजे कोण होते, हा नाही विचारत कोणी, महात्मा फुलेंना विचारतो. तर तो काळ यावा. बाबासाहेबांची अवस्था झाली, कांशीरामची अवस्था झाली. हो, आज पुढे चांगली अवस्था आहे. आज बहुजनातले सगळ्या जगात फिरले पोट तरुण आहेत आपल्या बहुजनांचे. आणि एवढंच नव्हे तर मुसलमान आणि ख्रिश्चन देशांनीच इथल्या इंजिनियर डॉक्टर्सला नोकऱ्या दिल्यात, नाही तर यांनाही आत्महत्या करायला लागतात. तर हे जग पाहतात, नक्कीच चांगला काळ आहे. आणि या याच्यामध्ये अभ्यासामध्ये स्टॅमिना बहुजनांचा जास्त टिकतो, कारण याचं शरीर धडधाकड आहे, मेहनतीचं शरीर आहे. तेवढा अभ्यासात स्टॅमिना बामणाचा टिकत नाही. एकही आंतरराष्ट्रीय कीर्तीचा ब्राह्मण झालेला नाही आता, एकही विद्वान नाही. हे बोगस आहेत सगळे, बाकीची जे आहेत बोगस आहेत. आता बोगस मध्ये काय आता शब्द आला, एकाला भारतरत्न दिलं क्रिकेटमध्ये, क्रिकेटमध्ये तेंडुलकर नाव नाही घेत, फालतू नाव नाही घ्यावं. पण त्यांनी हे मानलं नाही, कसं प्रसार माध्यम, अनेकांच्या लक्षात आलं नाही मी क्रिकेट खेळत नाही,
पण अनेकांच्या लक्षात आलं बांगलादेशासारख्या लहानशा देशाविरुद्ध आम्ही ती मॅच शतकाचं शतक गाजवलं. यांनी शतकाचं शतक गाजवलं, देव क्रिकेटचा देव झाले. पण तिथे ती मॅच आम्ही हरलो. का हरलो? तर याच्यामुळे हरलो, कारण याने आपलं शतक पूर्ण करण्यासाठी मंद गतीने खेळला. हो हो हो, मंद गतीने खेळला. मग कमी बॉल राहिले, राष्ट्रहिताचा बळी दिला. हा, मग कमी बॉल राहिले तर मग बाकीच्या गड्यांनी फटके मारले आणि ते आउट झाले. आपण हरलो. ज्यांनी तुम्हाला हरवलं त्याला हे कोणी देता? भारतरत्न वगैरे. पण हे कोणीही बोलत नाही आणि कोणाच्याही लक्षात आले. हे चिंतन आता बहुजन समाजाच्या तरुणांच्या माझ्यापेक्षा निश्चित करायला लागले. सकाळीच आमची एक चर्चा झाली सर. आज त्याच्याच मुलाला, त्या देवाला, देवाच्या मुलाला आज जो क्रिकेटचा जो ट्रेडिंग चालू होतो त्या ट्रेडिंग मध्ये सगळ्यात कमी किमतीत खरेदी केली, सगळ्यात कमी किंमत लागली त्याची. तर हे सर अतिशय छान तुम्ही प्रकाश टाकला. आणि येत्या ज्या पिढीमध्ये आहे जी कदाचित हे फार अंधकारमय दिसतंय असं समाज म्हणतो, समाज एकंदरीत हे जे शेतकऱ्याचं आंदोलन चाललेलं आहे आणि सरकार झुकायला तयार नाहीये, आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या बाबतीमध्ये ते असं म्हटलं जात आहे की सरकार झुकायला तयार नाही आहे. आणि मग आता फारच अवघड झालेलं आहे असं समाजामध्ये एक प्रकारची चर्चा आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या दृष्टिकोनातून विचार करतात की समाज दुसऱ्या बाजूने जागृत पण होतोय मोठ्या, आणि हा जो आशावाद तुम्ही मांडलेला आहे तो फारच आमच्यासाठी तरुणांसाठी मार्गदर्शक राहील. सर मी आपल्याला आता एक मला सांगायचं आहे. हा सर, की प्रत्येक जातीतला श्रीमंत वेगळा आणि गरीब वेगळा आहे. हा सर, बहुधन वेगळा आणि बहुजन वेगळा. हो हो, कारण असं की यांची मेंटॅलिटी मनुवादित आहे. हो हो, प्रत्येक जातीतल्या मोठ्या लोकांची, प्रस्थापितांची हे आधार आहेत त्यांचे. हो, हे त्यांच्या पालखीचे भोई आहे. हेही आपण विसरत नाही. आपले भाऊ बंद असतील तरीही ते कुऱ्हाडीचे दांडे आहेत. ही वर्गवारी सुद्धा करावी लागेल. ही वर्गवारी जागृत राहावं लागेल. ते साधे आहेत, भोळे आहेत, चांगले आहेत, पण त्यांच्या मागे मागे गेले तर तुम्ही ते तुम्हाला साथ देतात. पण त्यांच्या पुढे जातो म्हटलं तर ते लाथ देतात. ही आपल्याला सावधगिरी. ते भोळे आहेत, साधे आहेत, भटा ब्राह्मणांसारखे कपटी नाही, पण त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. तर ह्या सावधगिरी निश्चितच पुढच्या पिढीसाठी हा विचार मार्गदर्शक राहील आमच्यासाठी. सर मी या निमित्तानं पुन्हा एक प्रश्न विचारू इच्छितो, आपल्याला आपली भूमिका जाणून घेऊ इच्छितो की सर आता बहुजन समाज सत्तेसाठी संघर्ष करतोय आणि या परिस्थितीमध्ये आता ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या जातात आणि अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकांमध्ये असं होतं की हे जे बहुजनांचे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष बहुजनांचे पक्ष आहेत, हे पक्ष या ईव्हीएम विरुद्ध व्यापक लढा देताना दिसत नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये या लोकांकडून आपल्या काय अपेक्षा राहतील? काय यांना आपण मार्गदर्शक असं आपण भूमिका घेतली म्हणजे आपल्याकडून यांना काय मार्गदर्शक असं सूचना येईल असं मला वाटतं. एक वस्तुतः वामनराव मेश्राम हे सगळीकडे फिरत असतात. अनेक संपर्क, अनेक बातम्या त्यांना येत असतात. तेवढ्या मला येत नाहीत. मी घरी बसून आहे, पेपरमध्ये वाचून किंवा बातम्यात तेवढं नसते. पण काँग्रेस आणि भाजप हे एकच आहे, हे आपल्याला माहित आहे. दुसरं भाजपला भाजप आलं नाही तर काँग्रेस आलं पाहिजे असं वाटतं. हे आतून जोडलेले हो निश्चित. आणि हे प्रादेशिक पक्ष कोणी बलवान होऊ नयेत आणि झाले तर मनुवादी नेतृत्वाखाली राहावेत हेही त्यांचं कारस्थान आहे. अशा अवस्थेत ही जागृती जी आहे, पूर्वी गुंड्या आताशी धरून बूथ बंद पळवणं वगैरे, मतदानाला जाऊ न देणं, हे सगळं चालत होतं, आजही चालतंय गुंडगिरी.
तर जोपर्यंत समाज जागृत होत नाही म्हणजे शिक्षित होत नाही. शिकला तो मनुवादी शिक्षण आहे, पण शिकल्यानंतर मनुवादी शिक्षण किती असलं तरी तो विचार करायला लागतो, आणि विचार करायला लागल्यावर त्याच्यात जसं तुम्ही सांगितलं मगाशी की तुमच्यात कसा चेंज झाला, तुम्ही मराठा असूनही कसे या चळवळीकडे वळले, तर हा आणि तुम्ही तर पोथ्या पुराण करणारे कीर्तन करणारे होते, हा तर हे लोकांना लक्षात आलं की कीर्तन करणारा माणूस म्हणजे इन्कम मिळवणारा माणूस, हा आणि ते सोडून तुम्ही या विचाराला येऊ, कारण याच्यामध्ये काही लोकांना पटत पण याच्यात पैसा जास्त मिळतो भजन पूजनात कीर्तनात वगैरे पोथ्या पुराणात, तर ते सोडत नाहीत. ते तुम्ही म्हणू आलाय तुमचं याबद्दल अभिनंदन की तुम्ही कीर्तन करत होते आणि हे सगळं सोडून, कारण याच्यात लोकांना आपले लोक फार भोळे आहेत, म्हणजे त्यांना असं वाटत की सत्यनारायण किंवा बामणाच्या हातानं वाचण्यापेक्षा आपल्या माणसाच्या हातानं वाचावं, ती अंधश्रद्धा वाटत नाही त्यांना, ती अंधश्रद्धाच आहे, अंधश्रद्धाच आहे. हा तर त्याच्यातून तुम्ही निघालात आणि ते तुम्ही समाजाला बाहेर काढण्यासाठी आज काम करतात, हे खरंच तुमच्याबद्दल त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद सर. आपण समाजाला जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका मांडली की समाज जागृत झाल्यानंतर हे सगळे प्रश्न सुटणार आहेत, निश्चित तो एक मार्गच आहे, मोठा मार्ग आहे आणि मेसरामांच्या माध्यमातून हा नेटाने प्रयत्न चालूच आहे. सर मी जाता जाता अजून एक प्रश्न विचारतो सर आपल्याला, आपलं मार्गदर्शन घेऊ इच्छितो, कारण जसं तुम्ही तरुण वयापासून काम करताय तसं आम्ही बी तरुण वयापासूनच. या सर माझं वय 46 आहे आता, पुष्कळ हो. आणि सर आता माझ्याकडे पण एक राजकीय जबाबदारी आहे, तर एकंदरीत आम्ही एक पक्ष म्हणून पुढे जात आहोत. या संघर्षामध्ये आम्हाला बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून पुढे जात असताना आपला एकंदरीत प्रगतीचा अनुभव आणि आम्ही ज्या बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून ही जी विचारधारा आहे, फुलेशाह आंबेडकरची विचारधारा आहे, त्या विचारधारेवर आम्ही काम करत आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपण आम्हाला काय अशा प्रकारचं काही एखादी मार्गदर्शिका अशी काय आपल्या म्हणजे जे काही असं सूचना वाजा मार्गदर्शक काही भूमिका असेल आपण आम्हाला सांगावी अशी माझी विनंती आहे. आत्ताचा काळ हा पुढारीपणासाठी फार सुखावा आहे, सुखावा आहे, पण बाबासाहेबांचा काळ खूप कठीण, संघर्षाचा काळ होता, खडतर संघर्षाचा काळ, म्हणजे टांगाही मिळत नव्हता, काळ तो सोडाच हो निश्चित, आणि टांगा मिळाला कारण अस्पृश्यांना टांगा मिळाला तर चालवणारा नव्हता, हो हो, आणि तो टांगा चालवला बरोबर चालवला नाही म्हणून बाबासाहेबांचा पाय फ्रॅक्चर झाला. ह्या काळात तो काम आमच्याही वेळी इलेक्शनला आम्ही उभो होतो, एखादी गाडी कार मिळाली साधनांचा प्रचंड आभाव, आणि ते पट्टा तुटला तर बैल बैलाच्या बेसनीचा पट्टा करायचा आणि तो चालवायची गाडी धक्का मारून, आज तो काळ तर असा काळ आता सुखावा. पण एक लक्षात ठेवा की वामन मेश्राम असो आणखी पुढारी असो तरुण वयाचे, त्यांची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, कारण ते खूप टॉर्चर करतात, त्यांना इथे सत्कार त्यांना तिथे सत्कार हे सगळं बोलावण्यात त्यांचं किती जागरण होते, त्यांची किती हे होते, हे कारण असे अनुभवी पुढे आहे, अनुभव आलेल्या माणसं, कारण आम्ही पुस्तक वाचतो ते माणसं वाचतात, तर यांना कार्यकर्त्यांनी जपलं पाहिजे आणि नेत्यांनी सुद्धा स्वतःला जपलं पाहिजे. दुसरं असं की नेत्यांनी, मी तर अध्यक्ष आहे, मी तर सेक्रेटरी आहे असं समजून मी कार्यकर्त्याच्या घरी कशाला जाऊ, हे मनात ठेवलं, लहानात लहान कार्यकर्त्यांकडे पाहिलं गेलं पाहिजे, तो दिसला आणि त्यांची नावं पाठ करणं, आणि पाठ करायची सवय कशी आहे की एकदा सुरू झालं, एकदा तुम्ही करायला लागले की मग आपोआप लक्षात राहते माणसं, शरद पवारांचे प्रत्येक घरचे माणसं लक्षात आहेत, बकऱ्या आणि गाई लक्षात आहेत, त्यांना आपुलकी वाटते आणि साधा भोळा समाज आहे, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, तर हे आपल्याला
जर केलं तर नेत्यांनी पहिलं प्रकरण त्याचं नाव माहीतच पाहिजे आणि हे सवय केली की मग जसं आपल्याला शब्द जसं आपण अनेक शब्द इंग्रजीचे शब्द किंवा मराठीचे शब्द अर्थ त्यांचा पहिलं पाठच करावं लागतं घोकंपट्टी करावी लागते पहिल्या तिसऱ्या वेळेला परंतु नंतर नंतर एकदा वाचला की लक्षात राहतो तसं एकदा पाहिला की माणूस लक्षात राहतो तर तसं होतं ते म्हणजे आता आमचा सण एकदा वाचला की लक्षात राहतो आता ती सवय तुटली पण इतिहासात त्यावेळी आमचं तारीख तर तुम्हाला जे आवडतं तुम्हाला जे ते तर त्या दृष्टीनं मी अभ्यास असा करावायचा दिलेला आहे तुमचा आजचा अभ्यास जो आहे विशेषतः इंग्रजीकडे रोज तुम्ही एक शब्द वाक्यात उपयोग इंग्रजीचा रोज एक कठीण आहे का काहीच नाही हा आता तुम्ही माझ्याशी बोलत आहात तरी डोक्यात दुसरा विचार सुरू आहे केव्हा संपेल केव्हा जायचं आहे आपल्याला गाडी घेवायची आहे काही असेल तसा तो शब्द लक्षात ठेवला वाक्य लक्षात ठेवलं इंग्रजीचं रोज तुम्हाला वाटलं हे सोपं आहे एका रविवारी बसून करून टाकू नाही रविवारी नाही रविवारी पुन्हा आठही लक्षात राहिली पाहिजे आठही वाक्य झालं इंग्रजी 3 महिन्यात येतं तुम्हाला भाषेची निवड फार इंग्रजी महत्वाची भाषा आता हिंदी आपल्याकडे आहे हिंदी महत्वाचं आम्ही दुसऱ्यांना सांगत असलो तरी आम्हाला हे नंतर लेट कळलं आता मी ABCD पासून सगळ्या प्रायव्हेट अभ्यास केला आणि हे केलं तर त्या याच्यामध्ये हे नेत्यांनी लक्ष करायचं निवडून येतो आणि जास्तीत जास्त लोक सांगणार कार्यकर्त्यांना सांगायचं की आज किती म्हणजे तो भागवत कोणाच्याकडे कार्यकर्त्याकडे जेव्हा संघ शाखेमध्ये तो संघाचा ऑर्डर देतो पण तो एक कार्यकर्ता जर संघ शाखेत आला त्याच्या घरी जातो आपल्याकडे मी तो अध्यक्ष आहे त्याच्याकडे कसं जाऊ मोठ्या मोठ्या चौकात माझी भाषण झालं आता छोट्या चौकात कसा बोलू म्हणून अहंकार काढला तर होतो पण आज लोक खूप परीक्षा पाहतात बारीक बारकावे पाहतात नेत्याचे बारकावे पाहतात तर ते आणि याच्यामध्ये खाण्यामध्ये लक्ष आपल्या प्रकृतीकडे सकाळचा व्यायाम आणि हे बरोबर पाहिजे दुसरं काय धन्यवाद सर अतिशय खिळेमिळीच्या वातावरणामध्ये आणि अतिशय अशी समर्थक अशी किंवा समर्पक अशी मांडणी आपण या निमित्ताने केली माननीय PP सावंत आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्या आणि आपला तो जो स्नेह आणि तो जो संघर्ष आहे त्यालाही आपण एक चांगल्या प्रकारे उजाळा दिलेला आहे आणि एकूणच बहुजन चळवळीसाठी काय पुढं कशा प्रकारे गेलं पाहिजे अशी याविषयी आपण मार्गदर्शन केलं